पैठणचा भावी आमदार मीच आहे संजय वाघचोरे, सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे अजितदादा पवार। पैठण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीला तुम्ही साथ द्या अशी साथ मतदारांना घालत माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पैठण येथे बोलताना म्हणाले, शेतकरी मेळाव्यात आपल्या सहकार्याने भावी आमदार राष्ट्रवादीचाच राहील असे शुभ संकेत दिले तर पैठणचे आमदार व पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी तीर्थक्षेत्र दक्षिण काशीचा विकास करण्याऐवजी दारूच्या दुकाने थाटली असल्याचा आरोप अजितदादा पवार यांनी पैठण सभेत केला। यावेळी त्यांनी पैठण येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यात असलेला असंतोष आता निवडला असून दोघांनी एकत्र राहून काम करावे असा सल्लाही त्यावेळी यांनी दिला। यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय वाघचोरे म्हणाले की पैठणचे विकासासाठी राष्ट्रवादी भावी आमदार मीच असणार असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं। आज शेतकरी मेळाव्याला आमच्या पैठण तालुक्यामध्ये पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही आणि आम्ही चालू केलेल्या योजना पूर्ण झाल्या नाही। ह्या करण्यासाठी आणि शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, कारखान्याला जास्त भाव दिला पाहिजे, ह्या सगळ्या धोरणात्मक पैठण तालुक्याच्या विकासासाठी जे 2009 ते 2014 दरम्यान आम्ही कामं केलेली आहे ते कामं पूर्णत्वा नेण्यासाठी आम्ही आज ही शेतकरी मेळावा सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित करा होतो। मला सांगा जो खेडा प्रकल्प आहे पूर्ण संपूर्ण मराठवाड्याचंच काय पैठण तालुक्याचं लक्ष लागू नये, तो प्रकल्पाचं नेमकं काय झालं? खेरडा प्रकल्पाचा मी आमदार असताना 1 कोटी 20 लाखाचं काम केलं, 50 कोटी रुपये शिल्लक ठेवले, यांनी 50 कोटी रुपये खर्च करून अजून खेरडापर्यंत काम पूर्ण नाही, तो पुढचा तर आणखीन विषयच नाही होय। त्याच्यामुळं यांचं सगळं फोकंपाके दारू दुकानं काढणे आणि लोकांना दारू पाजणे, स्वतः दारू पिणे आणि पैसे कमवणे हा यांचा धंदा झालेला आहे। लोकांच्या अपेक्षा करून खेरडा प्रकल्पासंदर्भात राहिलं आणि असे जर लोक राहिले मला नाही वाटत कधी भविष्यात होईल म्हणून। प्रतिनिधी संजय आहेर पैठण।